विद्यार्थी मित्रांनो, नाटकीय भावनिक लहरी वर्तन किंवा गट दोन क्लस्टर बी पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा त्याच्यामध्ये आहे. या गटातील व्यक्तिमत्व विकृतीची ठळक वैशिष्ट्य म्हणजे फक्त इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, सातत्याने दुसऱ्यांकडनं अपेक्षा करणं आणि इतरांच्या नजरेमध्ये आपण कसे चांगले राहू याचा तिथं जास्तीत जास्त त्या व्यक्ती विचार करत असतात. या वर्तन बेभरोशी लहरी असं इथंच हे होत असतं. यामध्ये बघा, समाजविरोधी व्यक्तिमत्व विकृती, सीमा याला म्हटलं अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, दुसरा आहे सीमावर्ती व्यक्तिमत्व विकृती बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, तिसरा प्रकार आहे नाटकीय हिस्ट्रॉनिक व्यक्तिमत्व विकृती हिस्ट्रॉनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर, स्वररित व्यक्तिमत्व विकृती नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. यामध्ये त्यांनी सांगितलं की समाजविरोधी व्यक्तिमत्व विकृती, यामध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आता हा जो काही प्रकार आहे याच्यामध्ये नावाप्रमाणेच व्यक्ती समाजविघातक वर्तन ही तिथं करत असतात. त्या व्यक्ती समाजाचे नीतिनियम आदर्शापासून विचलित असतात आणि सामाजिक नीतिनियमांचे आदर्शाचे उल्लंघन करताना मोठ्या प्रमाणात हे दिसत असतं. आपल्या वाईट कृत्याबद्दल किंवा वाईटाबद्दल, आपण काहीतरी वाईट काम करतो याबद्दल त्यांना एवढाही पश्चाताप खेद नाही. अशा व्यक्तींना समाजविघातक व्यक्तिमत्व अंतर्भाव असतो. एक आकडा, वरवरची कृत्रिम मोहकता, समाजविरोधी व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती बाह्यता अगदी मोहक तिथं वाटतात. अगदी क्रूर कृत्य करूनही त्यांच्या वागण्या आणि बोलण्यास सहजकता दिसते. त्या व्यक्ती आपल्याला फसवत आहेत किंवा आपल्या कपटी स्वभावाच्या आहेत अशा कुठलीही जाणीव त्यांच्या वर्तनातून तिथं दिसत नाही. कितीही तणावपूर्वक दुःखदायक परिस्थिती जरी असली, त्या अत्यंत थंड संयमी इतरांच्या वागण्याने इतरांना त्यांना काही फरक पडणे किंवा ओसळतात किंवा नाही ओसळत, मित्र नातेवाईक या मृत्यूप्रसंगी त्यांना काही खेद वाटत नाही, काही घडलंच नाही, एखाद्याचा मृत्यू झाला काहीच झालं नाही, अशा प्रकारची भावना ही त्यांच्यामध्ये तिथं निर्माण होत असते. त्यांचे अप्रामाणिक व लबाड खोटारडे वर्तन हे तिथं दिसते. चौथं, ह्यामध्ये त्यांनी सांगितले वाईट कृत्याबद्दल त्यांना काही वाईट वाटत नाही, अगदी खूनासारखे क्रूर वर्तन करूनही ते अगदी शांत दिसतात आणि अशा कृत्याबद्दल त्यांना अपराध पश्चाताप खंत अजिबात वाटत नाही. म्हणजे बघा, अशा प्रकारे अत्यंत ही लोक आत्मकेंद्रीय वृत्तीचे तिथं दिसून येत असतात. यांच्यात दायित्वाची भावना कर्तव्याची भावना ही खूप कमी प्रमाणात असतात आणि ते उद्योग व्यवसायामध्येच केव्हाही सोडून जातात. मुलं पत्नी त्यांनाही मध्ये सोडून जातात. कर्जाचे डोंगर उभे करणे आणि कुटुंबाची जबाबदारी टाळणे हे मुलांचे व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. उद्देशहीन भटकंती, खोटे चेक देणे, समाजविरोधी याला त्याला फसवणे, कपट कारस्थाने असे हे समाजविरोधी वर्तन हे मोठ्या प्रमाणात करत असत. यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या भ्रांती तिथं दिसत नाही. विचार अविवेकी असतात, स्पष्टपणे दृढ विचाराच्या तिथं असतात. पूर्वकृतीतून काही बोधही नसतात. त्यांच्या वाईट वागण्याने अयोग्याने कृतीमुळे शिक्षा होऊनही त्यापासून काहीही बोध घेत नाही. सर्व समाजविरोधी व्यक्तिमत्व असलेल्या विकृती गुन्हेगारी वर्तन करतातच असे नव्हे, तर सर्व क्रूर गुन्हेगारांचे समाजविरोधी व्यक्तिमत्व असतेच असे नाही. बालपणी कुमारावस्थेत 15 वर्षापूर्वी आढळणारे वर्तन दोष, उडाणटप्पूपणा, घरातून पळून जाणे, वारंवार खोटे बोलणे, लहान मोठ्या चोऱ्या, जाळपोळी, सहभाग, विध्वंसक लैंगिक अत्याचार, अशा प्रकारे समाजविरोधी वर्तन हे तिथं करत असतात. त्यानंतरून 15 वर्षानंतर समाजविरोधी वर्तन म्हणजे या विकृतीमध्ये धडसोड कायदे नियमांचा भंग करणारे, परत म्हणजे अशा प्रकारे की 15 वर्षापूर्वी आढळणारे म्हणजे जे काय आहे की घरातून पळणे, लहान मोठ्या खोट्या चोऱ्या करणे, हाणामाऱ्या करणे, लैंगिक अत्याचार, क्रूरपणाशी शस्त्रांशी चोरी करणं, तसं 15 वर्षानंतर म्हणजे समाजविरोधी ते कायद्याच्या याच्यात येतात. धरसोड वृत्ती, कायदे नियम भंग करणे, बेजबाबदार वर्तन, हाणामाऱ्या करणे,
परतफेड करणे, आवेगी वर्तन हे भविष्यातील उद्दिष्टांविषयी हे वेगवेगळ्या प्रकारे वाईट या सुविधा दिसत असतात. मग याच्याचमध्ये त्यांनी समाज विघातक ज्या काही आहे यामध्ये विघातक प्रवृत्तीमध्ये 15 वर्षापेक्षा कमी ज्या काही व्यक्ती असतात यामध्ये व्यवसायामध्ये जास्तीत जास्त धरसूड वृत्ती दिसते, कायद्यांचे उल्लंघन तिथं करत असतात, इतरांशी आक्रमक वागतात, प्राणघातक हल्ला करतात, प्रसंगी खून करतात. परत चौथा भाग त्यांनी सांगितलं की आर्थिक दायित्व, आश्वासन न पाळणे, इतरांना फसवणे, दीर्घकालीन उद्दिष्टाचा अभाव, वारंवार खोटे बोलणे, अति प्रमाणात मद्यप्राशन करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याकरता अपयश, ते कोणाशी दीर्घकाळ मैत्री संबंध टिकू शकत नाही हे त्यामध्ये सांगितलं आहे. आता ह्या सगळ्या घटकांचा जेव्हा विचार केला जातो त्यांना अनुवंशिकता घटकाचाही मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. अनुवंशिकता म्हणजे यामध्ये जेनेटिक अभ्यासावरून सांगितले की 23व्या रंगसूत्रातील XYY ही रंगसूत्र संघाताची रचना असलेल्या व्यक्ती समाज विघातक प्रवृत्तीच्या तिथं दिसून येत असतात. आणि त्यामध्ये कडोरेटच्या 1978 ह्या संशोधनामधून तिथून दिसून आलेले शुल्लिंगर हॅचिंग मेडनिक यांनी दत्तक मुलांच्या अभ्यासावरून गुन्हेगारी वृत्ती ही मोठ्या प्रमाणात दिसून आहे. मनोवृत्तीची पार्श्वभूमी, पालकांची नातेवाईक, दत्तक हे याविषयी अनुवंशिकता ही जैविक घटक हे तिथं महत्त्व आहे. मेंदू लहरी दोष समाजविरोधी व्यक्तिमत्वाच्या ह्या ज्या काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बाल्य अवस्थेत मेंदू पॅटर्न वेगळ्या प्रकारे अपसामान्य दिसतं. कौटुंबिक घट म्हणजे यामध्ये बाल्य व्यक्तिमत्वाची निर्मिती होते आणि त्यामध्ये पालकांची पद्धत आवड निवड किंवा पालक आई वडील त्या मुलांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट करतात, किती प्रेम देतात, किती आपुलकी देतात, बोलण्यामध्ये त्यांची शैली कशी हाही मोठ्या प्रमाणात भाग हा त्यांच्यामध्ये दिसून येत असतो. परत अध्ययन प्रवृत्तीमध्ये अध्ययन उपपत्तीमध्ये त्यांच्या वागण्याबद्दल जर त्यांना मुलांना प्रोत्साहन भेटत असेल किंवा भेटत नसेल किंवा नुसती शिक्षाच भेटत असेल याच्यातून त्यातून विघातक चिंता किंवा मोठ्या प्रमाणात व्हायलन्स वृत्ती ही त्यांच्यामध्ये दिसून येत असते. ट्रीटमेंट दुसरा घटक त्यामध्ये त्यांनी सांगितले की समाजविरोधी व्यक्तिमत्व विकृतीमध्ये यामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहे. यामध्ये विश्वासपूर्ण प्रामाणिकपणे संबंध हे उपचाराचा भाग म्हणून या तत्वांचा तिथं वापर केला जात असतो. रुग्णांशी प्रामाणिक संबंध प्रस्थापित करून रुग्णांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणे, रुग्णांची नैतिक अनैतिक अयोग्य वर्तन समजून सांगणे, त्यांच्या भावभावना शांत करणे किंवा त्यांचे कृत्य हे वाईट आहे अयोग्य आहे त्यांच्या गळी उतरवणे, स्वतः विध्वंसक वर्तनाशी सामना करणे अशा प्रकारे रुग्णाला तिथं शिकवावे लागते. यामध्ये औषध उपचारासारखे अतिक्रियाशीलता हा दोष त्याच्यामध्ये दिसतो. रिट्टालिन नावाची औषधे मेंदू लहरीचा पॅटर्न हा दोष दिसल्यामुळे किंवा व्हायलाफ्रॉइड ही औषधं मोठ्या प्रमाणात तिथं उपयुक्त ठरत असतात. आता यामध्ये आपण समाज विघातक वृत्ती सांगितली आणि सीमा दुसरा प्रकार आहे सीमावर्ती व्यक्तिमत्व विकृती. आता बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी जी काही व्यक्तिमत्व विकृती हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये माझा व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण इथं थांबूया. पुढचं याच्यामध्ये सीमावर्ती व्यक्तिमत्व विकृतीमध्ये आपण पुढचं हे घेऊया. ओके, थँक्यू.